श्री स्वामी समर्थ आज आपण करणार आहोत सिमला मिरचीची भाजी. थोडं दाण्याचं कूट बी करून घेतलं आहे आणि आपण इकडे चहा ठेवला आहे. आता आपण चहामध्ये थोडं आलं टाकूया आणि विलायची असं कुटून. चला मग आता आपण पहिले विलायची कुटून घेऊया, त्यात थोडंसं आलं टाकूया आणि छान असा चहा उकळतो. झाला आपला चहा आणि सिमला मिरचीची भाजी पण झाली आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जा सकाळी सकाळी कुत्र आलाय गाईज. मला 6 वाजता आमची चालशी असते. हाय फ्रेंड, आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर. तर चला बघा, बघू शकता तुम्ही माझं सगळं आवरून झालं आहे. लादी बी पुसून झाली, माझी स्वयंपाक पण करून झाला आहे आणि आपली देवपूजा पण झाली आहे. तर चला मग आता आपण घरात तयार हो आणि कामाला जाऊया. चला, इथलं तर आज पाऊस नाही येते गाईज. मी तर रोज नेहमी पाऊस येत असतो, मी जेव्हा पण कामाला जाते ना तेव्हा पण पाऊस येत असतो, पण आज पाऊस नाही येत. नशीब चांगलं आपलं. आणि आपल्याला जायचं आहे आपल्या बहिणीचं घरी. आज कांदायचे रोट आहे ना, मग आम्ही रोट खाय झाले. आता आपण झाले आणि आपली देवपूजा पण गरम झाली आहे आणि त्याच्याला आपण आपण जाऊया का. मला बघू शकता आज खूप उशीर झाला आहे, 8:30 वाजले आहे. तर मला नेहमी लवकर निघावं लागतं, पण आज जास्तच टाईम नव्हतं. चला मग आता आपण जाऊया आणि रस्त्यात भेटू. चालू बघा, आम्ही आलोय आता. काय रे, कसं वाटतं जेवण करायला? भारी वाटत. गाई झालं आहे आपलं काम. आता आपण आलो आहे कामावर. चला मग आता कामावर काम करून मग जाऊया घरी. चला, आणि बघू शकता माझ्या कामावरचं लोकेशन असं आहे. कसं वाटतंय गाईज? तिकडनं आली तर तिकडे ना पाण्याचं डाबुळं भरलं होतं, तिकडे सगळे कबूतर बसलेले होते आणि ते कबूतर उडले तर पूर्ण पाणी उडवलं माझ्या अंगावर. पूर्ण पाणीच पाणी करून टाकलं अंगावर. अंगावरचं पाणी बिनी झटकलं आणि आता आपण आलो आहे. आणि बघा, बघू शकता आपली लिफ्ट पण आली आहे. धावपळ करत आली, बस आलीच नाही. अजून बसची वाट बघते. मंगाशीच घरी आलेली आणि मग घरी येऊन मी थोडस आराम केला, कारण तुम्हाला दाखवलं ट्रेनची जर्नी माझी. कारण मी ट्रेननं आली गाईज, आणि आधी तर मी बसमध्ये बसली, बसच्या नंतर मग मी ट्रेनमध्ये बसली आणि ट्रेनमध्ये मग मी आपल्या घरी आले. तर म्हणून मी काही एवढं दाखवलंच नाही तुम्हाला. मग घरी आली ना. हाय फ्रेंड, बघा आता मी बनवते वांगे बटाट्याची भाजी. आता मी सगळं काढलंय आणि असं सगळं स्वच्छ धुवून घेईन आणि मग मी कापून घेणार आहे. आणि बघू शकता आपण वाटण असं करून ठेवतो. कसं वाटण करून ठेवलं ना, मग स्वयंपाक पटकन होतो म्हणून मी असं. सद्गुरु तुझे पाहे दोन्ही जय जय रघुवीर समर्थ.